ज्यावेळी पृथ्वीतलावरती माणूस जन्माला आला त्यावेळेस माणसाचं विभाजन हे स्त्री आणि पुरुष या दोन गटांमध्ये केलं गेलं, पण मुळात पुरुष म्हणजेच माणूस अशा प्रकारचं समीकरण आमच्या समोर उभारलं गेलं आणि स्त्रीला तिथूनच माणूस म्हणून जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. आणि अर्थातच या स्त्रीचा संघर्ष जपण्यासाठी कोणत्या प्रकारे सुरक्षितता जपली गेली पाहिजे याच विषयी बोलण्यासाठी उभी आहे. नमस्कार, मी तृप्ती उदय माने. विषय मांडते स्त्री सुरक्षा काळाची गरज. विषयाच्या सुरुवातीलाच मला आवर्जून एक उदाहरण सांगावंसं वाटतं. काही दिवसांपूर्वी प्रियंका रेड्डी नावाच्या एका तरुणीवर बलात्कार झाला. त्या मुलीवरती बलात्कार झाल्यानंतर जाळून तिची हत्या केली गेली. ही संपूर्ण घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या सुरक्षितेसाठी जे फक्त आणि फक्त चार नराधाम होते त्या नराधामांचीच भूमिका बदलली गेली पाहिजे का, तर अजिबात नाही. कारण ही घटना घडल्यानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये एक रिपोर्ट समोर आला. त्या रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे असं लिहिलं होतं की प्रियंका रेड्डीवरती बलात्कार झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये त्या मुलीवरती बलात्कार कसा झाला हे पाहणाऱ्यांची संख्या तब्बल 80 लाखांवरती जाऊन पोहोचली होती. मग मित्रांनो, त्या मुलीच्या सुरक्षतेचा विचार तुम्ही नक्की कशा प्रकारे करताय असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. अहो, त्या मुलीच्या अशा प्रकारच्या व्हिडिओ पॉर्नअप वरती सर्च करणाऱ्या नराधामांपासून तुम्ही तिला कशा प्रकारे वाचवाल याचा विचार तुम्ही आम्ही निश्चितपणे केला पाहिजे. मित्रांनो, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी खूप कष्ट घेतले. वेळप्रसंगी लोकांच्या शिव्याशाप खाल्ल्या, आपल्या शरीरावरती दगडाच्या आणि शेणाचे फटके सहन केले. अहो, म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. म्हणूनच आम्ही मुली अभिमानाने म्हणू शकतो की आम्ही सावित्रीच्या लेखी आहोत. आणि आमच्या जवळ जरी छत्रपती शिवरायांची तलवार नसली तरी सावित्रीबाई फुलेंचा मेंदू नक्कीच आहे आमच्या डोक्यात. पण मित्रांनो, हे सगळं जरी असलं ना तरी सुद्धा आजही स्त्री सुरक्षेचा प्रश्न तसाच राहतो. कारण आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला कायम दुय्यम स्थानच मिळतं. म्हणूनच मित्रांनो, मला असं वाटतं की स्त्री सुरक्षेचा प्रश्न आजही तसाच राहतो. मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन जगामध्ये ज्यावेळेस आमच्या इथल्या अनेक युवती सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवले जातात ना, त्यावेळेस त्या युवती नक्की कशा प्रकारे सुरक्षित आहेत असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. अहो, माझी आजी म्हणते आपल्या लग्नाच्या गाठी या स्वर्गात झुळवल्या जातात. पण आम्हाला जेव्हा या मॅट्रिमोनी ऍपच्या माध्यमातून सांगितलं जातं ना की तुमच्या लग्नाच्या गाठी या स्वर्गात नाहीत तर ऑनलाईन वेबसाईट्सवर झुळवल्या जातील, त्यावेळी मुंबईतल्या 10 युवती जेव्हा याच साईट्सच्या माध्यमातून फसवल्या जातात ना, त्यावेळी त्या युवती नक्की कोणत्या प्रकारे सुरक्षित आहेत याचा विचार तुम्ही आम्ही निश्चितपणे केला पाहिजे. अहो, मुळात आम्हाला लहानपणापासून असं सांगितलं गेलं की आमच्या इथली प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे. पण आजही जर का पेपर मधल्या फुटकळ बातम्या बघत असताना बलात्काराची बातमी रोज पाहायला मिळत असेल तर आमच्या इथली स्त्री नक्की कशा प्रकारे सुरक्षित आहे याचा विचार तुम्ही आम्ही निश्चितपणे केला पाहिजे. मित्रांनो, आजपर्यंतच्या कालखंडाचा विचार केला ना तर आजपर्यंतच्या प्रत्येक कालखंडामध्ये प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे जी उभी होती ती एक स्त्री होती. ती आपल्या मागे साधू सारखी उभी राहिली. मग त्या स्त्रीला खऱ्या अर्थाने आपण समजून घेतलं का, तर अजिबात नाही. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस संपूर्ण विश्वाला बंधुत्वाचं आणि एकीचं परिमाण देत असताना संत ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, हे विश्वाचे माझे घर. पण त्याचवेळी जेव्हा स्वतःचाच विश्व हरवतं आणि स्वतःला ते त्याटीमध्ये समिस्त करून घेतात ना, त्यावेळी समोर येते ती एक स्त्री म्हणजेच त्यांची बहीण मुक्ताई. ती म्हणते, हे विश्व परपट मधना त्याकी विश्व ज्ञानेश्वरा. आणि असा आधार त्यांना देते ना, तसा आधार जर का आजच्या पिढीला एका भावाला बहिणीकडून हवा असेल, एका मित्राला मैत्रिणीकडून हवा असेल, एका पतीला पत्नीकडून हवा असेल, एका मुलाला आपल्या आईकडून हवा असेल ना, तर गरज आहे ती आपल्या इथली प्रत्येक स्त्री सुरक्षित ठेवण्याची. म्हणजे जर का आमच्या इथली स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असेल तर सर्वात जास्त गरज आहे ती तिच्या सुरक्षतेकडे लक्ष देण्याची. मित्रांनो, यासाठी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी जे हक्क दिले गेले त्या हक्कांचे त्या योजनेची जर का अंमलबजावणी केली गेली आणि स्त्रियांपर्यंत त्यांचे हक्क पोहोचले तर निश्चितपणे घडले घडतील. म्हणजे मिटूसाठी जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीच्या माध्यमातून परागामाची की ती फक्त काळी आहे म्हणून तिच्यावरती जेव्हा आरोप केले गेले ना, तेव्हा ती नक्की आपली कोणती भूमिका बजावणार आहे याचा विचार तुम्ही आम्ही निश्चितपणे केला पाहिजे. यासाठी सुरक्षतेसाठी जेव्हा हीच परणावर मिटू सारख्या चळवळी जेव्हा हॅशटॅगच्या माध्यमातून व्यक्त होते आणि त्याचवेळी जेव्हा याच हॅशटॅगच्या माध्यमातून अनेक स्त्रिया व्यक्त होतात ना,
त्यावेळेस त्या स्त्रियांच्या शक्तीचा आपल्याला निश्चितपणे दर्शन घडते. अहो मित्रांनो, त्या मिठू सारख्या चळवळी व्यक्त करण्यासाठी वापरला गेलेला तो हॅशटॅग म्हणजे मला एक वेगळंच प्रतीक वाटतं. म्हणजे त्या हॅशटॅगला असलेल्या दोन आडव्या समांतर रेषा या मला या जागतिक संस्कृतीचं प्रतीक वाटतं, तर उभ्या असलेल्या दोन रेषा त्या मला पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतीक वाटतं, आणि त्यामध्ये अडकलेली स्त्री आणि त्या स्त्रीने उठवलेला आवाज हा आवाज म्हणजे मिठू चळवळ होती. आणि या मिठू चळवळीच्या माध्यमातून अनेक स्त्रियांच्या सुरक्षितेचे प्रश्न मोठ्या ठामपणे उभे राहिले, ही गोष्ट सुद्धा नाकारून चालणार नाही. म्हणजे मित्रांनो, जर का परिवर्तन घडवायचं असेल तर गरज आहे ती निश्चितपणे आपण एकत्र येण्याची.